सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आपला वे ऑप्टिक्स हा टॉपिक सुरू आहे आणि दोन लेक्चर आपले वे ऑप्टिक्सचे झालेले. या पहिल्या दोन लेक्चर मध्ये आपण काय स्टडी केलं तर थिअरीज रिलेटेड टू लाईट, बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या सायंटिस्टचं आपण मत बघितलं रिलेटेड टू लाईट, लाईट बद्दल, लाईट कशी प्रोपागेट होते त्याच्याबद्दल थिअरीज बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन बघितल्या, वेव्ह फ्रंट, वेव्ह नॉर्मल, वेव्ह स्पीड. किती टाईपचे मित्रांनो वेव्ह फ्रंट आहेत तुम्ही सांगा. आपण म्हणतो दोन टाईपचे, बेसिकली दोन टाईपचे खूप इम्पॉर्टंट वेव्ह फ्रंट आहेत, स्फेरिकल वेव्ह फ्रंट आणि प्लेन वेव्ह फ्रंट, बरोबर. स्फेरिकल वेव्ह फ्रंट कधी रे, जेव्हा सोर्स जवळ असेल, फायनाईट डिस्टन्स वरती पॉईंट सोर्स असेल, बरोबर. पॉईंट सोर्स खूप महत्वाचा आहे, पॉईंट सोर्स जर जवळ असेल तर आपण त्याला काय म्हणतो, स्फेरिकल वेव्ह फ्रंट एमिट करतोय. आणि जर इन्फायनाईट डिस्टन्स वरती पॉईंट सोर्स असेल तर त्याच्यामधून जो वेव्ह फ्रंट बाहेर पडतात आपल्यापर्यंत येईपर्यंत कसे होतात रे, ते प्लेन वेव्ह फ्रंट कन्सिडर होतात. स्फेरिकल वेव्ह फ्रंट मधून जे रे ऑफ लाईट आहे त्यालाच आपण वेव्ह नॉर्मल म्हणतो, बरोबर. हे कसे आहेत, रॅडियल असतात, बरोबर. एका पॉईंट मधून बाहेर निघल्यासारखे वाटतात. आणि प्लेन वेव्ह फ्रंट मध्ये रे ऑफ लाईट जे आहेत ते कसे दाखवतो आपण, पॅरलल टू इच अदर. म्हणजे जेव्हा सोर्स इन्फायनाईट डिस्टन्स वरती असेल तेव्हा रे ऑफ लाईट कसे दाखवायचे बाळांनो, पॅरलल दाखवायचे. अजून एक टाईपचा वेव्ह फ्रंट आहे, मुद्दा म्हणून मी घेतो बघा. आतापर्यंत आपण पॉईंट सोर्सचा विचार करत होतो, आता तुम्हाला हा समजा ही ट्यूब आहे, ट्यूबला आपण तुम्ही पॉईंट सोर्स म्हणू शकत नाही, ट्यूबला आपण काय म्हणू शकतो, लिनियर सोर्स म्हणू शकतो, बरोबर. समजा ही ट्यूब आहे, मग ह्या ट्यूब मधून काय होत आहे, लाईट बाहेर पडते. मग या ट्यूब मधून फक्त या टोकामधूनच लाईट बाहेर पडते का, नाही, पूर्ण ट्यूब मधून सगळ्या बाजूनी बाहेर लाईट बाहेर पडते, बरोबर. म्हणजे लाईट वेव्ह इकडे गेली. समजा अप्पर एंडचा विचार करूया, मी ट्यूब ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. समजा ही एक ट्यूब आहे, ठीक आहे. मग ह्या अप्पर एंड मधून सगळ्या डायरेक्शन मध्ये वेव्ह बाहेर पडल्या. समजा इकडे गेली, इकडे गेली, इकडे गेली, इकडे गेली, इकडे गेली, इकडे आली, बरोबर. त्या अशा वेव्ह गेल्या. आता ह्या सगळ्यांना जॉईन करून जर आपण बघितलं तर एक वेव्ह फ्रंट तयार झाला, समजतंय. तसंच ह्या पॉईंट मधून सुद्धा वेव्ह बाहेर पडणार आहेत, सगळ्या ट्यूब मधून. लिनियर सोर्स आहे म्हटल्यानंतर त्या पूर्ण सोर्स मधून लाईट बाहेर पडणार आहेत. मग समजा हा लोअर एंड आहे, याच्यातून सुद्धा लाईट वेव्ह बाहेर पडतील अशा. हे जर पॉइंट आपण जॉईन केले तर आपल्याला काय दिसतं, तर एक सिलिंडर तयार झालेला दिसतो. बघा बघा, कारण हे फक्त अप्पर एंडला किंवा लोअर एंडला नाही विचार करत आपण, हा प्रत्येक असा पॉइंटला, म्हणजे त्या सोर्सच्या प्रत्येक पॉइंट मधून एक सिलिंडर तयार झालेला दिसतोय लाईट वेव्हचा, बरोबर. मग हा जो वेव्ह फ्रंट आहे, वेव्ह फ्रंट जो सिलिंड्रिकल शेपचा तयार झाला त्यालाच आपण म्हणतो सिलिंड्रिकल वेव्ह फ्रंट. कसला रे, सिलिंड्रिकल वेव्ह फ्रंट, सिलिंड्रिकल वेव्ह फ्रंट, ओके. सिलिंड्रिकल वेव्ह फ्रंट कशातून बाहेर पडतो सांगा, सोर्स कसा पाहिजे रे बाळांनो, लिनियर सोर्स पाहिजे. एक्झाम्पल तुम्ही ट्यूब म्हणू शकता, ओके. आणि बल्ब मधून जो वेव्ह फ्रंट बाहेर पडणार आहे तो कसला असणार सांगा, स्फेरिकल वेव्ह फ्रंट असणार. तर हे झाले आपण वेव्ह फ्रंटचा एक ऍडिशनल पॉईंट बघितला आपण. आता ह्या लेक्चर मध्ये काय स्टडी करायचं, तर इट्स टाइम टू स्टडी द हायजीन प्रिन्सिपल इन दिस लेक्चर. हायजीन प्रिन्सिपल, हायजीन हे प्रिन्सिपल जे मांडलेलं आहे ते कशाच्या रिलेटेड मांडलेलं आहे बघा. तर एखादा वेव्ह फ्रंट आहे, तो वेव्ह फ्रंट वरून दुसरा वेव्ह फ्रंट कसा तयार होतो, कन्स्ट्रक्शन कसं तयार होतं, वेव्ह फ्रंट कसे पुढे 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 प्रोपागेट होत जातात, एखाद्या मीडियम मधून लाईट जे आहे ती कशाच्या फॉर्म मध्ये जाते आपण बघितलं, वेव्ह आणि वेव्ह फ्रंटच्या फॉर्म मध्ये पुढे पुढे जात जाते, ओके. म्हणजे समजा हा बल्ब आहे, हा बल्ब सुरू केला की ह्याच्यातून हा वेव्ह फ्रंट बाहेर पडेल, दुसरा वेव्ह फ्रंट, तिसरा वेव्ह फ्रंट, चौथा वेव्ह फ्रंट. जसा टाइम पुढे पुढे वाढत जाईल, बरोबर, जसा टाइम त्या वेव्हला मिळत जाईल तशी वेव्ह पुढे पुढे जात जाणार आहे आणि वेव्ह फ्रंट वाढत जाणार आहे. वेव्ह फ्रंट मोठे मोठे होत जाणार आहे, त्या वेव्ह फ्रंटच्या रेडियस सुद्धा वाढत जाणार आहेत, ओके. फक्त पॉईंट जो आहे तो पॉईंट काय असणार आहे, सेंटर असणार आहे. म्हणजेच हे जे आहेत कोसेंट्रिक, कन्सेंट्रिक सिलिंडर्स किंवा कन्सेंट्रिक सिलिंडर्स म्हणता येणार नाही, कन्सेंट्रिक स्फिअर्स तयार होणार आहेत, बरोबर. त्याला आपण स्फेरिकल वेव्ह फ्रंट म्हणतो. आता सिंपल असं आहे की एखाद्या वेव्ह फ्रंट चं कन्स्ट्रक्शन कसं होतं त्याच्यासाठी हायजीनने प्रिन्सिपल मांडले. त्या लेक्चर मध्ये आपल्याला तेच प्रिन्सिपल बघायचे, हायजीन्स प्रिन्सिपल, हायजीन्स प्रिन्सिपल. बघा, फर्स्ट प्रिन्सिपल आहे अकॉर्डिंग टू हायजीन. हायजीनने काय विचार केला, समजा हा सोर्स आहे, याला आपण सोर्स म्हणूया. हा प्रत्येक लाईटचा सोर्स जो आहे तो काय बाहेर टाकेल, काय बाहेर टाकेल रे बाळांनो, लाईट वेव्ह बाहेर टाकेल. कुठल्या डायरेक्शन मध्ये लाईट वेव्ह बाहेर टाकेल सांगा. फक्त समजा ऑब्झर्वर इकडे आहे, मी इकडून बघतोय म्हटल्यानंतर हा सोर्स म्हणेल, किंवा सर इकडून बघतायत तर फक्त सरांच्याकडेच एक तेवढी वेव्ह टाकूया, बाकी कुठे टाकायची आवश्यकता नाही, असं आहे करेक्ट नाही. जेव्हा आपण बल्ब सुरू करतो, बल्ब सुरू करतो एखाद्या रूम मध्ये, तेव्हा त्या बल्बमुळे सगळ्या रूम मध्ये प्रकाश पडतो, रूम भर प्रकाश पडतो, बरोबर आहे.
म्हटल्यानंतर जो एखादा सोर्स ऑफ लाईट जो आहे तो ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये लाईट येऊ बाहेर टाकतो, ज्याला जेवढं त्याला शक्य आहे ज्या डायरेक्शन मध्ये त्याला शक्य आहे त्या सगळ्या डायरेक्शन मध्ये काय बाहेर टाकतो रे, लाईट वेव्स बाहेर टाकत असतो. ओके, हेच पहिलं प्रिन्सिपल त्यांनी लिहून ठेवलं. एव्हरी सोर्स ऑफ लाईट, एव्हरी सोर्स ऑफ लाईट एमिट्स लाईट वेव्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. ओके, समजत आहे? ऑल पॉसिबल डायरेक्शन्स लक्षात येते सगळ्यांच्या. आता समजा हा जो सोर्स आहे, ह्या सोर्सने समजा इकडे लाईट वेव्ह बाहेर टाकली, समजा इकडे लाईट वेव्ह बाहेर टाकली, समजा इकडे टाकली, समजा इकडे गेली. आता हे जे आहेत ह्या आपण जोडल्या तर आपल्याला एक वेव्ह फ्रंट तयार झालेला मिळतोय. समजा समजत आहे? हा जो वेव्ह फ्रंट आहे त्या वेव्ह फ्रंटला प्रायमरी वेव्ह फ्रंट म्हणायचं. फॉर्म्स प्रायमरी वेव्ह फ्रंट. ओके, समजतंय? हा जो वेव्ह फ्रंट आहे हा वेव्ह फ्रंट कसला असणार आहे, प्रायमरी वेव्ह फ्रंट आहे, पॉइंट सोर्स मधून बाहेर पडलेला. ओके, ठीक आहे. आता सेकंड प्रिन्सिपल बघा. समजा हा पॉइंट सोर्स आहे आणि ह्या पॉइंट सोर्स मधून हा एक वेव्ह फ्रंट बाहेर पडला. ओके, ठीक आहे. आता हा जो प्रायमरी वेव्ह फ्रंट आहे आपण म्हणतोय प्रायमरी वेव्ह फ्रंट, ठीक आहे. ह्या प्रायमरी वेव्ह फ्रंट वरील प्रत्येक पॉइंट, आता समजा मी एक पॉइंट ड्रॉ करतो, एक दोन तीन पॉइंट ड्रॉ करूया आपण. समजा हा पॉइंट आहे, हा पॉइंट आहे, हा पॉइंट आहे, प्रत्येक पॉइंट म्हणतो मी, फक्त एवढेच नाही तीन, फक्त प्रत्येक पॉइंट काय म्हणून काम करतोय, तर प्रत्येक पॉइंटचं म्हणत होतं की आता आम्ही सोर्स होणार आहे. लक्षात येते? म्हणजे प्रत्येक पॉइंट ऑन प्रायमरी वेव्ह फ्रंट विल ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स. आता हा प्रायमरी सोर्स झाला, हा जो येस आहे हा कसला होणार आहे बाळानो, प्रायमरी सोर्स, मेन सोर्स आहे तो. बरोबर, प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. ऍक्च्युली लाईट बाहेर कोण टाकतोय, हा येस पॉइंट एस जो आहे तो लाईट बाहेर टाकतो. बरोबर, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, प्रायमरी सोर्स. परंतु ह्या प्रायमरी सोर्सने हा पहिला वेव्ह फ्रंट बाहेर टाकला. आता अकॉर्डिंग टू हायजीन, हायजीन काय म्हणतोय की ह्या प्रायमरी वेव्ह फ्रंट वरील प्रत्येक पॉइंट आता सोर्स म्हणूनच काम करतोय. म्हणजेच आता हा हा पॉइंट आहे, हा पॉइंट आहे, हा पॉइंट आहे, समजा आपण नाव देऊया पी क्यू आर, हे जे तीन पॉइंट आहेत हे आता काय म्हणून काम करणार आहेत, आम्ही सोर्स आहे असं म्हणणार. आता आम्ही सोर्स आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल इमॅजिन करूया की समजा हा मेन सोर्स आहे आणि हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. ओके, हा जो आहे मेन सोर्स तो काय करतोय, ह्या तिघांच्याकडे लाईट देतोय. समजतंय? आता हे काय करणार आहेत, पी क्यू आणि आर, हे तिघांचं म्हणणं आहे की आता आम्ही सोर्स आहे बाबा, आम्ही लाईट घेतलेले, कुणाकडून घेतलेले, एस कडून घेतलेले, आता एस कडून घेऊन आम्ही पुढे देणार आहे. समजतंय? म्हणजे हे जे आहेत पी क्यू आर हे आता सेकंडरी सोर्स म्हणून काम करतात. म्हणजे प्रायमरी वेव्ह फ्रंट वरील प्रत्येक पॉइंट, प्रत्येक पॉइंट हा काय काम करणार आहे, काय म्हणून, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून काम करणार आहे. आणि सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून काम करणार नाही तर परत पुढे ते वेव्ह फ्रंट, छोटे छोटे सेकंडरी वेव्ह फ्रंट सुद्धा बाहेर टाकणार आहेत. म्हणजे हा पी ने बाहेर टाकलेला हा सेकंडरी वेव्ह फ्रंट. बर, आता मला सांगा हा जो पी ने बाहेर टाकलेला सेकंडरी वेव्ह फ्रंट आहे हा फक्त पी ला कुठे वेव्ह फ्रंट बाहेर टाकायला अलाउड आहे, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये. म्हणजे समजा हा जो आहे पी, ह्या पी चं पुढे तोंड आहे म्हटल्यानंतर तो काय करेल, एस कडून लाईट घेईल आणि पुढे देईल, त्याला पाठीमागे वळून एस कडे लाईट टाकता येणार नाही, त्याची परमिशन ती दिलेली नाही. म्हणजे प्रायमरी वेव्ह फ्रंट वरील प्रत्येक पॉइंट हा सेकंडरी सोर्स म्हणून काम करेल आणि सेकंडरी वेव्ह फ्रंट बाहेर टाकेल. हा जो पी ने बाहेर टाकलेला आहे तो काय रे, सेकंडरी वेव्ह फ्रंट आहे. बरोबर, सेकंडरी सोर्सने बाहेर टाकलेला वेव्ह फ्रंट सेकंडरी वेव्ह फ्रंट. हा क्यू, क्यू ने सुद्धा बाहेर टाकलेला हा सेकंडरी वेव्ह फ्रंट. हा आर, आर ने सुद्धा बाहेर टाकलेला हा सेकंडरी वेव्ह फ्रंट. समजतंय? लक्षात येते सगळ्यांच्या? म्हणजे सेकंड प्रिन्सिपल काय लिहिलं, एव्हरी पॉइंट, एव्हरी पॉइंट ऑन प्रायमरी वेव्ह फ्रंट विल ऍक्ट ऍज, विल बी ऍक्ट ऍज कसला सोर्स, सेकंडरी सोर्स, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. लक्षात येतं? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. अँड एमिट्स कसले वेव्ह फ्रंट रे,
सेकंडरी वेव फ्रंट्स, सेकंडरी वेव फ्रंट्स किंवा त्यालाच वेवलेट्स म्हणतात, वेवलेट्स इन कुठल्या डायरेक्शन मध्ये, फॉरवर्ड डायरेक्शन ओनली, फॉरवर्ड डायरेक्शन ओनली. समजलं सेकंड प्रिन्सिपल काय आहे ते. सेकंड प्रिन्सिपल काय सांगतं, जो मेन सोर्स आहे, प्रायमरी सोर्स आहे येस, त्याने बाहेर टाकलेला हा जो प्रायमरी वेव्ह फ्रंट आहे, ह्या प्रायमरी वेव्ह फ्रंटवरील प्रत्येक पॉइंट हा सेकंडरी सोर्स म्हणून काम करेल आणि सेकंडरी वेव्हलेट्स बाहेर टाकेल. आणि त्या ज्या सेकंडरी वेव्हलेट्स आहेत ह्या कुठं टाकायला अलाउड आहे, फक्त फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये. समजलं, पाठीमागं वळून सोर्स एसकडे सेकंडरी वेव्हलेट्स टाकू शकत नाहीत. म्हणजे इकडे बघा, हा पी आहे, हा क्यू आहे आणि हा आर आहे, हे तिघ मित्र आहेत बरोबर. हे काय तर तीन पॉइंट आहेत प्रायमरी वेव्ह फ्रंट वरले. हे काय करतायत, तर पाठीमागे एस कडून, मेन सोर्स कडून लाईट घेतली बघा पी ने, ओके, आणि आता पुढे लाईट पास करणार आहे, समजतंय. त्याच्यानंतर क्यू ने मेन सोर्स कडून लाईट घेतली, आता पुढे लाईट पास करणार आहे. तसेच आर ने सुद्धा मेन सोर्स कडून लाईट घेतली, आता हा पुढे लाईट पास करणार आहे. आता हा पी क्यू आर ह्या तिघांना पाठीमागे वळून एस कडे लाईट सेंड करायला अलाउड आहे का, नाही. कुठल्या डायरेक्शन मध्ये फक्त लाईट पास करायचे, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये ओनली, ओके. मग आता सांगा मेन सोर्स कोण होता, एस, आणि पी क्यू आर हे काय झाले, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. समजतंय, इथं सांगा मेन सोर्स एस आहे आणि हा प्रायमरी वेव्ह फ्रंट आहे, प्रायमरी वेव्ह फ्रंट वरील पी क्यू आर हे तीन पॉइंट काय झाले, सेकंडरी सोर्स झाले. आणि हे हा हा आणि हा वेव्ह फ्रंट आहे, हा त्या तिघांनी टाकलेला काय रे, सेकंडरी वेव्ह फ्रंट आहे, सेकंडरी वेव्हलेट्स आहे. कुठल्या डायरेक्शन मध्ये टाकलाय, फक्त फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये. म्हणजे ऑल पॉसिबल डायरेक्शन हा शब्द इथं वापरायचा नाही. सेकंडरी सोर्स जे आहे ते ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये वेव्हलेट्स टाकू शकतात का, नाही. कुठल्या डायरेक्शन मध्ये, फक्त फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये कोण वेव्ह फ्रंट टाकू शकतोय, लाईट टाकू शकतोय, हा मेन सोर्स आहे तोच, ओके. म्हणजे एसला परमिशन आहे इकडे सुद्धा लाईट टाकायची, इकडे सुद्धा लाईट टाकायची, इकडे सुद्धा लाईट टाकायची, फक्त पीला परमिशन आहे पुढे तोंड करून पुढेच लाईट पास करायची. समजलं, ठीक आहे. आता हे झालं सेकंड प्रिन्सिपल. तर थर्ड प्रिन्सिपल बघा, आता हा जो प्रायमरी वेव्ह फ्रंट वरील प्रत्येक पॉइंट पी क्यू आर जे आहे, तीन घेतलेत मी तर, त्यांनी जे वेव्ह फ्रंट टाकलेले आहेत, सेकंडरी वेव्ह फ्रंट आहेत त्यांना म्हणायचं, ह्या सेकंडरी वेव्ह फ्रंटला एक टँजंट ड्रॉ करायचा. तो काय म्हणला बघा, थर्ड प्रिन्सिपल मध्ये कॉमन टँजंट ड्रॉ करायचा, एकच टँजंट ड्रॉ करायचा. बघा, हा पॉइंट आहे, हा पॉइंट आहे आणि हा पॉइंट आहे, ह्या तीन पॉइंट मधून जाणारा हा सेकंडरी वेव्हफ्रंट आहे, हा सेकंडरी वेव्हफ्रंट आहे, हा सेकंडरी वेव्हफ्रंट आहे. ह्या सेकंडरी वेव्हफ्रंटला टच करून जाणारी एकच लाईन ड्रॉ करायची, कॉमन टँजंट, बरोबर. आता हा जो झाला कॉमन टँजंट, बघा कॉमन टँजंट काय स्ट्रेट लाईन येणार नाही, तो सुद्धा काय येणार सांगा, स्फेरिकलच येणार आहे. हा जो कॉमन टँजंट झाला, ह्या कॉमन टँजंटलाच रिझल्टंट वेव्हफ्रंट म्हणायचं, रिझल्टंट वेव्हफ्रंट म्हणायचं. बघा काय म्हणतोय तो, त्याने काय सांगितलं थर्ड प्रिन्सिपल मध्ये, रिझल्टंट वेव्ह फ्रंट जर तुम्हाला मिळवायचा असेल तर जे सेकंडरी वेव्ह फ्रंट आहेत त्यांना काय ड्रॉ करा रे, कॉमन टँजंट, एकच टँजंट ड्रॉ करा. बघा, ड्रॉ अ कॉमन टँजंट, ड्रॉ अ कॉमन टँजंट कुणाला रे, टू सेकंडरी वेव्ह फ्रंट्स किंवा वेवलेट्स विच गिव्ह रिझल्टंट वेव्ह फ्रंट, विच गिव्ह रिझल्टंट वेव्ह फ्रंट. हे तर हे मित्रांनो हे तीन प्रिन्सिपल आहेत हायजीनने सांगितलेले. बघा, फर्स्ट प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलंय, तर सांगितलंय प्रत्येक पॉइंट सोर्स आहे, प्रत्येक सोर्स जो आहे लाईटचा तो काय बाहेर टाकेल रे, वेव्हले लाईट वेव्ह बाहेर टाकणार आहे इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. आणि हा त्या लाईट वेव्ह काय फॉर्म करतील रे, प्रायमरी वेव्ह फ्रंट बाहेर टाकतील. असं म्हणून की ह्या पॉइंट सोर्स एसने हा प्रायमरी वेव्ह फ्रंट बाहेर टाकला, समजतंय, हा प्रायमरी वेव्ह फ्रंट बाहेर टाकला. आता त्याने बाहेर टाकलेले प्रायमरी वेव्ह फ्रंट वरील सेकंड प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलंय, प्रत्येक पॉइंट काय म्हणून काम करेल रे, सेकंडरी सोर्स म्हणून काम करतोय, बरोबर. सेकंडरी सोर्स म्हणून काम करतोय ते सुद्धा आपल्या परीने काय टाकतायत, बाहेर वेव्हलेट्स बाहेर टाकतायत, समजतंय. आता ह्या वेव्हलेट्स ना रिझल्टंट आपण कॉमन टँजंट ड्रॉ केला तर तो काय मिळेल, रिझल्टंट वेव्ह फ्रंट. परत आता हीच स्टेप फॉलो करतोय मी, अगेन परत वरच्या स्टेपला जातोय.
आता हा जो रिझल्टंट वेव्ह फ्रंट आहे त्याच्यावरील परत प्रत्येक पॉइंट, समजा आपण चार पाच पॉइंट घेऊया, ह्याच्यावरील प्रत्येक पॉइंट आता काय म्हणून काम करेल रे, सेकंडरी वेव्ह फ्रंट सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून काम करेल आणि ते आपल्या आपल्या परीने काय बाहेर टाकतील रे, वेव्हलेट्स बाहेर टाकतील. समजतंय? त्याचे वेव्हलेट्स बाहेर टाकतील. लक्षात येते का बघा? त्याचे वेव्हलेट्स बाहेर टाकतील. परत त्यांना कॉमन टँजेंट ड्रॉ करायचा. परत हा काय झाला? रिझल्टंट वेव्ह फ्रंट. परत त्याच्यावरील प्रत्येक पॉइंट काय म्हणून काम करेल? सेकंडरी सोर्स म्हणून काम करेल. ते परत बाहेर टाकतील सेकंडरी वेव्हलेट्स. ओके, अशा पद्धतीने लाईट जी आहे मित्रांनो ती पुढे 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 जात राहते. समजतंय? म्हणजे थोडक्यात मेन सोर्स कोण आहे? तर मेन सोर्स हा आहे जो काय करतोय, ह्या ह्या आणि ह्या पॉइंटना लाईट देतो. बरोबर? परत हे काय करतायत? पुढे लाईट पास करतायत. परत पुढे लाईट पास करतायत असं ते पुढे परत पास करतील. म्हणजे ह्या पद्धतीने मित्रांनो काय होते रे, लाईट पुढे 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 प्रोपागेट होत राहते. बरोबर? वेवफ्रंट मध्ये हे असे वेवफ्रंट पुढे 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 जात राहतात, रिझल्टंट वेवफ्रंट फॉर्म होत राहतात. बरोबर? दीज आर द प्रिन्सिपल, हायजीन प्रिन्सिपल रिलेटेड टू वेवफ्रंट. आता हायजीनने पुढे लगेच सांगितलं कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल अँड प्लेन वेवफ्रंट. बघा, ह्या तीन प्रिन्सिपलचा युज करून आपण स्फेरिकल वेवफ्रंट आणि प्लेन वेवफ्रंटचं कन्स्ट्रक्शन शिकणार आहोत. कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेव्ह फ्रंट आणि इकडे बघूया कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट. ओके, ठीक आहे. हायजीन प्रिन्सिपलचा युज करायचा. परत एकदा सांगा, हायजीनचे तीन प्रिन्सिपल कोणते? मेन सोर्स आहे, प्रत्येक सोर्स जो आहे तो प्रायमरी वेवफ्रंट बाहेर टाकेल, प्रायमरी वेवफ्रंट वरील प्रत्येक पॉइंट सेकंडरी सोर्स म्हणून काम करेल, सेकंडरी सोर्स म्हणून काम करून तो सेकंडरी वेव्हलेट्स बाहेर टाकेल आणि त्या सेकंडरी वेव्हलेट्सना रिझल्टंट कॉमन टेंजंट ड्रॉ करा, जो कॉमन टेंजंट काय म्हणून काम करेल रे, रिझल्टंट वेवफ्रंट म्हणून काम करेल. हे तीन प्रिन्सिपल आहेत आणि त्याचा युज करून मी आता कन्स्ट्रक्शन बघतोय स्फेरिकल वेवफ्रंट आणि प्लेन वेवफ्रंटचा. बघा, एक पहिली स्टेप जी आहे, मी एक पॉइंट सोर्स कन्सिडर केला. कन्सिडर अ पॉइंट सोर्स एस. ओके, ठीक. आता ह्या पॉइंट सोर्सने बाहेर टाकलेला हा आपण लेट करूया प्रायमरी वेव्ह फ्रंट आहे, पी क्यू. ओके, पॉइंट सोर्स काय बाहेर टाकतो? प्रायमरी वेव्ह फ्रंट बाहेर टाकतो. पॉइंट सोर्स एस लेट, आपण लेट करूया पी क्यू बी द, लेट पी क्यू बी द प्रायमरी वेव्ह फ्रंट. ओके, आता हा एक रे ऑफ लाईट झाला, हा एक रे ऑफ लाईट झाला आणि हा एक रे ऑफ लाईट झाला. ओके, वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर काय असतात रे? रे ऑफ लाईट असतात, त्यालाच आपण काय म्हणतो रे, वेव्ह नॉर्मल म्हणतो. ओके, ठीक आहे. आता हा जो प्रायमरी वेव्ह फ्रंट आहे, ह्या प्रायमरी वेव्ह फ्रंट वरती आपण एक तीन चार पॉइंट लेट करूया. लेट करूया, समजा हा ए पॉइंट आहे, हा समजा बी पॉइंट आहे आणि हा समजा आपण लेट करूया सी पॉइंट. कन्सिडर थ्री पॉइंट्स, कन्सिडर थ्री पॉइंट्स ऑन प्रायमरी वेव्ह फ्रंट. चालेल? थ्री पॉइंट्स कोणकोणते कन्सिडर केले? ए, बी आणि सी. ठीक आहे. आता इकडे बघा, इकडे आपल्याला प्लेन वेव्ह फ्रंट बघायचा आहे. म्हटल्यानंतर काय येणार सांगा? हा जो सोर्स पॉइंट सोर्स एस आहे तो कुठे आहे? ऍट फायनाईट डिस्टन्स वरती ठेवला, फायनाईट डिस्टन्स. आता प्लेन वेव्ह फ्रंट बघण्यासाठी सोर्स जो आहे तो कुठे ठेवावा लागतो? इनफायनाईट डिस्टन्स. कन्सिडर कन्सिडर अ पॉइंट सोर्स एस इज ऍट कुठे रे? इनफायनाईट डिस्टन्स, इनफायनाईट डिस्टन्स. ओके, आता ह्याच्यात ह्या प्लेन वेव्ह फ्रंटच्या कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही कुठे सोर्स दाखवाल का? नाही. का रे बाबा? का तर तू कुठे सांगा? इनफायनाईट डिस्टन्स वरती. ओके, ठीक आहे. मग ह्या इनफायनाईट डिस्टन्स वरती असलेल्या सोर्स कडून एक प्रायमरी वेव्ह फ्रंट आपल्यापर्यंत पोहोचलेला, लेट करूया आपण पी क्यू. ओके, कसला वेव्ह फ्रंट घेतला आपण? हा प्लेन वेव्ह फ्रंट घेतलाय.
पी क्यू, लेट लेट पी क्यू बी द प्राइमरी वेव फ्रंट. ठीक है, पी क्यू ला प्राइमरी वेव फ्रंट म्हटलं. ठीक है, आणि आता ह्या प्राइमरी वेव फ्रंटला, वेव फ्रंटला परपेंडिकुलर कोण असतात रे सांगा, वेव नॉर्मल असतात. हे काय झालं रे, हे झाले वेव नॉर्मल, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, रेज म्हणतो. ओके, हा मग आता ह्या वेव फ्रंट वरती तीन पॉइंट घेऊया आपण. समजा हा ए पॉइंट घेतला, हा काय घेतला रे बी पॉइंट, आणि हा काय घेतला रे सी पॉइंट. चला कन्सिडर थ्री पॉइंट, कन्सिडर थ्री पॉइंट ए कॉमा बी अँड सी ऑन प्रायमरी वेव फ्रंट पी क्यू. चालेल, ठीक. आता इथपर्यंत आलेलो आपण, आता हायजिनचं प्रिन्सिपल अप्लाय करायचं. काय हायजिनचं प्रिन्सिपल आहे सांगा, फर्स्ट प्रिन्सिपल आहे पॉइंट सोर्स किंवा एव्हरी सोर्स ऑफ लाईट विल एमिट्स प्रायमरी वेव फ्रंट. टाकला हे पॉइंट सोर्स एसने हा प्रायमरी वेव फ्रंट, इकडे सुद्धा सोर्सने टाकला हा पी क्यू प्रायमरी वेव फ्रंट आपण लेट केला. हे झालं फर्स्ट प्रिन्सिपल, कोणत्या डायरेक्शन मध्ये, इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. आता सेकंड प्रिन्सिपल बघा, एव्हरी पॉइंट ऑन प्रायमरी वेव फ्रंट विल बी ऍक्ट एज सेकंडरी सोर्स. म्हणजे प्रायमरी वेव फ्रंट वरील प्रत्येक पॉइंट काय म्हणून आवडणार आहे, आता मी सोर्स आहे, आता कोण आहे रे, मी सोर्स आहे, आणि आता इथून पुढे लाईट कोण बाहेर टाकणार आहे, मी टाकणार आहे. घेणार कोणाकडून, मेन सोर्स कडून घेणार, आणि मी आता इथून पुढे बाहेर टाकणार. म्हणजेच एव्हरी पॉइंट अकॉर्डिंग टू, म्हणा अकॉर्डिंग टू हायजीन, एव्हरी पॉइंट ऑन, आता एव्हरी पॉइंट म्हणजे इथं कोण येणार आहे, दिस थ्री पॉइंट येणार आहेत. ओके, दिस पॉइंट आपण जे लेट केलेले आहेत, थ्री पॉइंट ए बी सी, दिस पॉइंट विल ऍक्ट एज सेकंडरी सोर्स. ओके, सेकंडरी सोर्स म्हणून काम करते, आणि काय बाहेर टाकतील, अँड एमिट्स सेकंडरी वेवलेट्स. कोणत्या डायरेक्शन मध्ये, इन फॉरवर्ड डायरेक्शन, फॉरवर्ड डायरेक्शन ओनली. ठीक आहे, आता इथे सुद्धा तुम्ही तसंच लिहू शकता, अकॉर्डिंग टू हायजीन, अकॉर्डिंग टू हायजीन दिस थ्री पॉइंट ए बी सी विल बी ऍक्ट एज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड विल एमिट्स सेकंडरी वेवलेट्स इन फॉरवर्ड डायरेक्शन ओनली. ओके, ठीक आहे, आता आपण लेट करूया हा ए ने बाहेर टाकलेला सेकंडरी वेवलेट्स, हा बी ने बाहेर टाकलेला सेकंडरी वेवलेट्स, आणि हा सी ने बाहेर टाकलेला सेकंडरी वेवलेट्स. ओके, फक्त हे जे सेकंडरी वेवलेट्स आहे ते ड्रॉ करताना काय करायचं आहे, जो पॉइंट मधून बाहेर पडतो तो सेकंडरी वेवलेट्स आहे, तो कुठे असला पाहिजे, त्या वेवलेटच्या वेवफ्रंटच्या सेंटरला असणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे, आता बघा हा ए मधून बाहेर टाकलेला हा सेकंडरी वेवलेट, ओके, हा बी मधून बाहेर टाकलेला हा सेकंडरी वेवलेट, हा सी मधून बाहेर टाकलेला असा सेकंडरी वेवलेट्स. ओके, ए ने सेकंडरी वेवफ्रंट बाहेर टाकला किंवा वेवलेट बाहेर टाकला, बी ने टाकला, सी ने टाकला. आता अकॉर्डिंग टू थर्ड प्रिन्सिपल काय आहे सांगा, ड्रॉ अ कॉमन टेंजंट, ड्रॉ अ कॉमन, हा झाला फर्स्ट पॉइंट, हा झाला सेकंड पॉइंट, किंवा हा जो आहे हा सेकंड पॉइंट म्हणा, हा थर्ड पॉइंट म्हणा, आणि हा फोर्थ पॉइंट. ड्रॉ अ कॉमन टेंजंट, ड्रॉ अ कॉमन टेंजंट टू दीज सेकंडरी वेवफ्रंट्स, दीज सेकंडरी वेवफ्रंट्स विच गिव्स रिझल्टंट वेवफ्रंट. ओके, आता कॉमन टेंजंट ड्रॉ करतो बघा, कॉमन एकच लाईन असली पाहिजे जी कॉमन टेंजंट म्हणून काम करेल. ओके, हा असं कॉमन टेंजंट ड्रॉ केला बघा, बघ विच गिव्स, हा जो आहे हा शेप तयार झाला, तो काय असणार आहे, रिझल्टंट वेव फ्रंट पी डॅश क्यू डॅश. ओके, पी डॅश क्यू डॅश आफ्टर टाइम टी. ओके, टी एवढ्या टाइम नंतर मिळालेला हा सेकंडरी वेव फ्रंट आहे. इथे सुद्धा हे जे सेकंडरी वेव फ्रंट आहेत, हे सेकंडरी वेव फ्रंट ना कॉमन टेंजंट ड्रॉ करा बघा, हा आहे, हा आहे,
आणि हा आहे तीन पॉइंट मधून जाणारी. आता जर हे जॉईन केलं तर आपल्याला कसली मिळाली, प्लेनच लाईन मिळाली. ओके, म्हटल्यानंतर जो रिझल्टंट व्ह्यू फ्रंट आहे पी डॅश क्यू डॅश हा सुद्धा कसा आहे रे, प्लेन व्ह्यू फ्रंट तयार झालेला आहे. ओके, अगेन परत तुम्ही काय करू शकता, हा जो पी डॅश क्यू डॅश आहे ह्या व्ह्यू फ्रंट वरील प्रत्येक पॉइंट एक तीन चार पॉइंट घेऊ शकता आणि त्याच्यानंतर ह्या स्टेप्स फॉलो करू शकता. असं जे आहे असं होत 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 तुम्हाला काय मिळेल रे, स्फेरिकल व्ह्यू फ्रंटचं कन्स्ट्रक्शन बघायला मिळेल. ओके, स्फेरिकल व्ह्यू फ्रंट असं वाढत 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 जाईल, समजतं. आणि प्लेन व्ह्यू फ्रंट सुद्धा इथं असं तुम्हाला काय बघायला मिळेल, असं वाढत जाईल. समजतंय काय झालं, कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल अँड प्लेन व्ह्यू फ्रंट. काय करायचं तर हायजीनचे प्रिन्सिपल प्रॉपर फॉलो करायचे. एक पॉइंट सोर्स घेतलाय मी, फायनाईट डिस्टन्स वरती ठेवला, त्याच्यामधून बाहेर पडलेला पहिला फर्स्ट प्रायमरी व्ह्यू फ्रंट कन्सिडर केला पी क्यू. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू हायजीन त्या प्रायमरी व्ह्यू फ्रंट वरील प्रत्येक पॉइंट एक तीन चार पॉइंट दाखवायचे. ते तीन चार पॉइंट काय म्हणून काम करतायत असं दाखवायचं, सेकंडरी सोर्स म्हणून काम करतायत असं दाखवायचं आणि सेकंडरी वेव्हलेट्स बाहेर टाकलेलं दाखवायचं. त्याच्यानंतर त्या सेकंडरी वेव्हलेट्स ना कॉमन टँजेंट ड्रॉ करायचा आणि तोच कॉमन टँजेंट म्हणजे काय असणार आहे, रिझल्टंट व्ह्यू फ्रंट असणार आहे. दिस आर द कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल अँड प्लेन व्ह्यू फ्रंट. ओके, थँक्यू.